भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी स्वर्गीय देवकुमार पाटील यांचे गुरुवारी 27 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. माहूर भाजपा व मित्र परिवाराच्या वतीने शुक्रवारी 28 मे रोजी सकाळी 11 वाजता त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून माहूर भाजपाला बाहेर काढून बळ देण्याचे अवघड कार्य पार पाडलेले स्वर्गीय देवकुमार पाटील हे आदर्श शेतकरी होते. त्यांच्या अकाली निधनाची बातमी कळताच भाजपा परिवार व मित्र परिवारासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. 27 मे रोजी त्यांच्या मूळ गावी हरडफ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी 28 मे रोजी स्थानिक जयस्वाल व्यापारी संकुलात भाजपाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, विजय आमले, प्रथम नगराध्यक्ष समर त्रिपाठी व पद्मा गिरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. किशोर जगत, माजी सभापती वसंत कपाटे, अपिल बेलखोडे, संजय पेंदूर, अच्युत जोशी, प्रफुल्ल जाधव, पुरुषोत्तम लांडगे, राजू दराडे, ज्ञानेश्वर चौधरी, कृष्णा जायभाय, सुनील गुप्ता, दिलीप जयस्वाल, मनसूर भाई, अपर्णा कडू पाटील आदींनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. संजय घोगरेसह अन्वर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.